हंसनी मेरी हंसनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली। सुप्रसिद्ध बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 म्हणजेच आज सकाळी निधन झालं। यावेळी ते 67 वयाचे होते। अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला 24 तास पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सर्व चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलीये। बॉलिवूड सह मराठीतील दिग्गज कलाकारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली। ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली। त्यात त्या म्हणतात, काही महिन्यांपूर्वी ऋषीजींनी मला त्यांचा आणि माझा एक फोटो पाठवला होता। ते सगळे दिवस, त्या सगळ्या आठवणी आता मला आठवत आहेत। मी शब्दहीन झाले। सोबत त्यांनी ऋषी आणि त्यांचा एक फोटो शेअर केलाय। हा फोटो ऋषी कपूर यांच्या लहानपणीचा असून लता दीदींनी त्यांना उचलून घेतलं होतं। अभिनेत्री माधुरी दीक्षितनं देखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी तिने त्यांचा याराना सिनेमातील एक फोटो शेअर केला। ती म्हणते, मला ऋषी यांच्या सोबत काम करण्याचा बहुमान मिळाला। लार्जर दॅन लाईफ जगणारा माणूस, स्पष्ट वक्ता तर ही खूप प्रेमळ, आम्ही खूप उत्तम अभिनेता गमावलाय म्हणून मी खूप दुःखी आहे, असं म्हणत तिने ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली। रितेश देशमुखनं देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली। मी खूप दुःखी झालोय, देखणे पण रोमांस याचा राजा असलेल्या महान अभिनेते ऋषी कपूर आपल्याला सोडून गेले। त्यांनी हे योग्य केलं नाही, असं म्हणत रितेशने त्याचं दुःख व्यक्त केलं। अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं देखील तिचा आणि ऋषी कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय। यात ती म्हणते, मी आपण न्यूयॉर्क मध्ये एकत्र घालवलेला वेळ आठवते। आपण दोघांनीही एक न दिसणाऱ्या राक्षसाबरोबर लढाई एकत्र सुरू केली। आपण एकमेकांना या दुःखापासून त्रासापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, असं तिने या पोस्ट मध्ये म्हटलंय। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर न देखील ऋषी यांचा फोटो शेअर करत आठवणी शेअर केल्या। माझा भाऊ, वडील आणि माझा प्रियकर अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या माझ्या लाडक्या अभिनेत्याला मी अलविदा म्हणते, असं तिने या पोस्ट मध्ये म्हटलं। अभिनेत्री सई लोकूरनं देखील ऋषी यांच्या सोबतचा फोटो शेअर केलाय। या पोस्ट मध्ये ती म्हणते, मला ते गेले त्यावर विश्वासच बसत नाहीये। मला तुम्हाला भेटायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते। ऋषी यांच्या निधनाने फक्त कलाकारांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय। सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, प्रिया मराठे, मेघा धाडे, प्रसाद ओक, रवी जाधव, चिन्मय मांडलेकर, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, शशांक केतकर, वीणा जगताप यांनी देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली। ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार सुरू होते। 11 महिने 11 दिवसांनी उपचार पूर्ण करून सप्टेंबर 2019 मध्ये ते भारतात परतले। त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आठवडाभरापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यांच्या पश्चात पत्नी नीतू, मुलगा अभिनेता रणबीर कपूर आणि मुलगी रिधिमा असा परिवार आहे। अभिनेते ऋषी कपूर यांना राजश्री मराठी तर्फे श्रद्धांजली। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।